युरोपियन राष्ट्रांनी जे पेरलं तेच आता उगवत असल्याची प्रतिक्रिया निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी झी 24 तासला दिली आणि त्यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी. निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर सर आपल्या बरोबर आहेत. शेकटकर सरांकडनं आपण फ्रान्सवर झालेला हल्ला, या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणाम, सिरियातले जे निर्वासित सध्या युरोपात जात आहेत त्यावरती काय परिणाम होऊ शकतो आणि भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, फ्रान्सवरती हा हल्ला झाला, युरोपियन राष्ट्र किंवा फ्रान्स त्यांना हे पचत नाही आहे किंवा त्यांना हाच आश्चर्याचा धक्का आहे की आमच्यावरही असा हल्ला होऊ शकतो आणि कसा होऊ शकतो. तर फ्रान्सवर जो हा हल्ला झाला आहे, एवढी शस्त्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, हे इसिसला कसं शक्य झालं किंवा काय त्यांची मोडस ऑपरेंडी आहे? मागच्या 40 वर्षामध्ये फ्रान्समध्ये हा इतका मोठा हल्ला पहिल्यांदा झालेला आहे. ह्याच्या अगोदर कधी झालाच नव्हता. फ्रान्स का निवडला? कारण की जे बॉम्बिंग चाललेलं आहे सिरियामध्ये आणि इतर जागेवरती, त्याच्यामध्ये फ्रान्सचा सहभाग होता. नाटो देशांबरोबर ह्यांनी काम केलेलं आहे आणि ह्या कारण ISI सारख्या संघटनांचा त्याच्यावरती राग आहे. ह्या कारण त्यांनी एक फ्रान्स उठला आहे. दुसरी गोष्ट आहे की फ्रान्सला ISIS जो संघटन आहे हे पूर्णप्रमाणे असं त्यांना वाटतं की आमच्या जितके पण आमच्यावरती हल्ले होतात आहे त्याच्यामध्ये फ्रान्सचा मोठा सहभाग आहे आणि ह्याकरता त्यांना धडा शिकवला पाहिजे. ही वास्तविकता आहे, जरी दुर्भाग्यपूर्ण आहे परंतु ही वास्तविकता आहे. ISIS आत्तापर्यंत जे हल्ले होते सगळे ते इराक, सिरिया ह्या क्षेत्रामध्ये होते. युरोपमध्ये हा पहिला हल्ला आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे मला वाटतं की या संघटनांना नक्कीच कोणीतरी दुसऱ्या लोकांनी मदत केली असते. त्यांच्या मदतीशिवाय इतका मोठा हल्ला होऊ शकत नाही. 90% तर फ्रान्समध्ये राहणाऱ्या लोकांनीच त्यांना मदत केलेली आहे. जागा कुठे आहे, शोधायचं कुठे, सामान कुठे द्यायचं, बॉम्ब कुठून द्यायचं, ही सगळी व्यवस्था करावी लागते. युरोपच्या अनेक देशांवरती येणाऱ्या काळात हल्ले होतील ह्यात मला तरी शंका मुळीच नाही आहे. हे नक्की होणार म्हणणार आहे. ही सुरुवात आहे, हा पहिला हल्ला आहे आणि बहुतेक त्यांचं वक्तव्य पण येईल की आता हे तुम्ही तर आम्हाला पहिल्यांदा पाहिले, आता तुम्ही आम्हाला पाहाल. सर, ह्याच विषयावर की तुम्ही म्हणलात युरोपीय राष्ट्रांना एकत्र येण्याची गरज आहे, या घटनेनंतर फ्रान्स पॅरिसवरील हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणावरती त्याचे काय परिणाम होतील? रशिया आणि अमेरिका एकत्र येऊ शकेल या सगळ्यांविरुद्ध लढण्यासाठी? बशर असदात त्यांच्याबरोबर रशिया आहेत, अमेरिकेत त्यांचे विरोध आहेत, ही सगळी समीकरणं बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण? 100% फार चांगला महत्त्वाचा प्रश्न घेतला आहे. हे रशिया आणि अमेरिका दोन्ही एकत्र ऑलरेडी आलेले आहे. सिरियामध्ये ISIS विरुद्ध जी कारवाई चालली आहे त्याच्यामध्ये अमेरिका करतो आहे कारवाई, रशिया पण करतो आहे, युरोपचे देश पण करतात आहे, फ्रान्स पण त्याच्यामध्ये सामील आहे. द्वितीय महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका एका देशामध्ये एका शत्रूला दोन्ही मिळून हे करतात आहे, ही पहिल्यांदा घटना झालेली आहे. तर हे समीकरण बदलत चाललेलं आहे. त्याच सिरियामध्ये, त्याच इराकमध्ये इराण, रशिया, अमेरिका आणि पाश्चात्य देश हे सगळे एकत्र झालेले आहे. भारताने किती सावध व्हायला हवं किंवा भविष्यात काही भारताला विशेष करणं किंवा या गोष्टीचा धोका आहे का, तुम्ही कसं पाहता भारताच्या अनुषंगानं? भारताने हे लक्षात घेतले पाहिजे की जे ISIS संघटन बाहेर कामं करते, नक्की मी 100% तुम्हाला सांगतोय की त्यांचे धागे दोरे अलकायदा तालिबानपासून आहे आणि अलकायदा तालिबान जे आहे हे आपल्या शेजारी बसलेले आहे, अगदी शेजारीच आहे. दिल्लीपासून फक्त 300 किलोमीटरवरती ते बसलेले आहे, काही लांब नाही आणि ते इथे कामं करतात. त्या लोकांचे जे संबंधी आहे, काही लोक म्हणा किंवा त्यांचं जे हितसंबंधी जे पाहतात आहे, त्यापैकी काही लोक आपल्या राष्ट्रामध्ये आहे, तर ह्याचे नक्कीच परिणाम आपल्यावरती होतील. धन्यवाद सर. या फ्रान्सवरील हल्ल्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावरती मोठे परिणाम होणार आहेतच, पण या घटनेनंतर भारतानं देखील अधिक सावध होण्याची गरज शेकटकर सरांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.